वसई विरार मध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे शहरात पुन्हा जलभराव झालेला पाहायला मिळतोय। ही सध्याची दृश्य बघता आपण हा कुळींवरून आठवळे जोडणारा रस्ता आहे, प्रमुख रस्ता आहे आणि या रस्त्यावरती आपण बघतोय जवळपास 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे। अनेक वाहनं यामध्ये बंद पडत आहेत, शहरातली वाहतूक व्यवस्था ही कोलमडलेली पाहायला मिळते। याशिवाय या आजूबाजूच्या शेजारची जी रहिवासी संकुलं आहेत त्यामध्ये देखील पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। खरं तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा परिसर पाण्याखाली जात असतो, मात्र या ठिकाणी महापालिकेची कुठलीही यंत्रणा काम करताना दिसत नाही आहेत। पाणी उपसणारे पंप या ठिकाणी पाहिजे होते, मात्र तशी कुठलीही यंत्रणा दिसून येत नाही आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पावसानं जरी आता विश्रांती घेतली असली तरी पण नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आला सोपारा का तो बहुत बुरा हाल है साहब। ये हमारा सूर्य कीर्ति हाउसिंग सोसाइटी, इसमें हर साल बारिश में पानी भरता है, दो दो तीन तीन दिन पानी रहता है, उससे बाहर निकलना महापालिका काम करती है पानी निकालने का वगैरह कुछ होता है ऐसा? कभी कोई कुछ दिखाई नहीं देता है, महानगर पालिका का कर्मचारी तो कभी नहीं दिखाई देता है। नक्कीच महापालिकेची यंत्रणा शहरात काम करत नाही आहे, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। पाणी ओसरेपर्यंत याच यातना नागरिकांना आता सहन करायचं आहे। प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24